ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। प्रभाग 20 मधील शांतीनगर भागातील शशिकला नगर ते ताई चौक रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। नाल्याचे पूर्ण पाणी रस्त्यावर येत असल्याची समस्या तेथील सतीश इरकशेट्टी, रवी कांबळे, बंडू हारवाळकर तसेच नागरिकांनी प्रसारमाध्यमातून केली होती। याची दखल सभापती अनुराधा काटकर यांनी घेत त्यांचे चिरंजीव श्रीधर काटकर यांनी विभागीय कार्यालय 4 हद्द येत असून हा रस्ता प्रभाग 19 आणि प्रभाग 20 मध्ये असल्याने दोन्ही प्रभागांना जोडणारा असून हा रस्ता आमदार निधीतून केला जाऊ शकतो। रस्त्याचे बजेट अत्यंत जास्त असल्याने आमदार निधीतून पूर्ण होऊ शकतो हे स्पष्ट करत दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना यापूर्वी 2 विभागीय कार्यालयामार्फत प्रभागातील कॉमन रस्ते करावेत असे पत्र देऊन देखील कोणतीच हालचाल नसून महापालिकेवर भाजपची सत्ता असून देखील कामे होत नसून दक्षिण आमदार सुभाष देशमुख यांनी हद्दवाढ भागात निधी देत नसल्याने नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे अशी खंत श्रीधर काटकर यांनी बोलताना व्यक्त केली। मी श्रीधर काटकर, नगरसेविका अनुराधा काटकर यांचा चिरंजीव। गेल्या काही दिवसापूर्वी शांतीनगर भागातील शशिकला नगर, मित्रनगर, पाटील नगर, ताई चौक या महत्त्वाच्या नगराला जोडणारा शांतीनगर ते ताई चौक हा रस्ता असून हा रस्ता अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये म्हणजे अत्यंत दयनीय अवस्था ह्या रस्त्याची झालेली आहे। रस्त्यावरून एकीकडे पूर्ण वरून येणारं पाणी, पूर्ण नाल्याचं, गटरीचं, पावसाचं सगळंच पाणी ह्या रस्त्यावर येतं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शाळा आहेत, लहान मुलं येतात जातात आणि वाहतूक ह्या रस्त्यावरून भरपूर होते। जवळच वीटभट्ट्या पण आहेत, म्हणजे वर्दळ ह्या रस्त्यावरून भरपूर असल्याने हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। ह्या रस्त्यासाठी निधीची मागणी आम्ही दक्षिणचे आमदार सुभाषबापू देशमुख यांच्याकडे गेल्या वर्षी देखील ह्या रस्त्यासाठी आम्ही मागणी केली होती। सितारा चौक ते शांतीनगर पोलीस चौकी, ते शांतीनगर पोलीस चौकी ते ताई चौक अशा ह्या दोन रस्त्याची मागणी आम्ही केली होती, परंतु अद्यापपर्यंत आमदार बापूंकडून ह्या रस्त्यासाठी कुठलाही विचार केलेला नाही आहे। आजूबाजू परिसरातील रस्ते झालेले आहेत, परंतु ह्या दोन रस्त्यांना बापूंनी ह्या निधीतून डावललेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं, ते प्रभागातील नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतं आणि ह्यासाठी जो लागणारा निधी आहे तो हा रस्ता मोठा असल्याने हा आमदार निधीतूनच होऊ शकतो, नगरसेवक निधीमधून हा रस्ता करता येत नाही आणि त्याला लागणारा निधी तेवढा नगरसेवकांना महापालिकेकडून मिळत नाही अशी अडचण नगरसेवकांची आहे। गेल्या काही दिवसापूर्वी इथले आमचे मित्र सतीश ईश्वरकट्टी, रवी कांबळे ह्यांनी न्यूज चॅनलमार्फत प्रभाग 19 आणि 20 या दोन्ही नगरसेवकांच्या म्हणजे ह्या दोन्ही प्रभागाच्या बाउंड्रीवर हा रस्ता आहे, तर दोन्ही प्रभागातील नगरसेवकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि त्यांची समस्याचं निराकरण करून द्यावं ह्यासाठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी लावली होती। तर आज आम्ही इथं झोन 4 आमचे जे सरगर साहेब तसेच गटारीच्या समस्या सोडवणारे अधिकारी लिगाडे साहेब हे सर्व जागेवर येऊन पाहणी केली असता रस्ता करून देण्यासाठी बजेट अपुरं असल्यामुळे रस्ता तर होऊ शकत नाही, पण आम्ही जे गटरीचं जे पाणी रस्त्यावर येत आहे त्यासाठी नगरसेविका काटकर मॅडम ह्यांच्या निधीतून आम्ही गटर त्यांना बांधणी करून देणार आहोत। आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्ण प्रभाग हा 100% अमृत योजनेमध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे ड्रेनेज लाईनचं काम सुरू असल्यामुळे सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून गटार दुरुस्ती किंवा गटार नवीन बांधणी ह्यासाठी बजेट अभिप्राय मिळत नाही, मग ह्या सर्व गोष्टीच्या अडचणी असल्यामुळे सर तुम्हालाच मिळत नाही का अजून नगरसेवकांना असं का नगर आता कमीत कमी आता 5 राहिलेत आता दुसऱ्या इलेक्शनला। बरोबर, आम्ही इलेक्शन 5 राहिलंय म्हणून आम्ही काम करत नाही आहे, तर तुम्ही जनताला तर आता असंच वाटणार आहे। तुम्ही इलेक्शन राहिलंय म्हणून आम्ही 5 काम करत नाही आहे, आम्ही 5 इथं काम करतोय। जेव्हा काय केलं तुम्ही या भागामध्ये पाण्याची समस्या होती, आतापर्यंत इथं टँकरनं पाणी पुरवठा होता, तर जवळजवळ आमच्या 4 नगरसेवकाचा 1,20,00,000 रुपये निधी देऊन शांतीनगर, शशिकला नगर, भूदेवी नगर, मित्रनगर, पाटील नगर या 5-6 नगरांमध्ये आम्ही टँकर मुक्त केलेलं आहे, पिण्याची पाईपलाईन घालून दिलेली आणि आत्ता चालू ह्या वर्षभरामध्ये इथं ड्रेनेज लाईन पण पूर्णपणे झालेली आहे आणि इथले रस्ते पण आम्ही काही दिवसापूर्वी आमच्या भांडवली निधीतून सुचवलेले आहेत, ते पण लवकरात लवकर मंजूर होऊन आले की या भागातल्या अंतर्गत रस्ते पण होतील। आता सध्याला तर रस्ता आणि गटारीचं लई प्रॉब्लेम आहे सर। हो, मग तेच सांगतोय आम्ही की जे नगरसेवकाच्या निधीमधून अंतर्गत रस्ते होऊ शकतात ते आम्ही अवश्य करण्यासाठी दिलेले आहेत, बजेट दिलंय त्याला ऑलरेडी 4 नगरसेवकांचं,
जे दुसरे जे मोठे रस्ते आहेत, जे कॉमन रस्ता आहे, जो रस्ता मोठा आहे त्याला जवळजवळ त्या रस्त्याचा आम्ही एस्टिमेट काढलेला आहे झोन चारकडनं 50 लाख रुपये त्या रस्त्याला लागतात शांतीनगर ते ताई चौक. मग महापालिकेची अशी अवस्था आहे की 5 वर्षांमध्ये फक्त 3 वर्ष निधी दिलेला आहे नगरसेवकांना. भांडवली असू दे, वार्डवाईज असू दे, त्यातले 2 वर्ष निधी मिळाला नाही आणि हद्दवाडा भागाला 30 ते 35 लाख रुपये निधी मिळतो. जर आम्ही एकच रस्ता एखादा मोठा रस्ता घेतला तर बाकीच्या नागरिकांच्या अंतर्गत रस्त्याच्या समस्या आहेत ते राहून जातील. तुम्ही मोठा रस्ता करू नका ना, नागरिकाचे बघा ना. तुम्ही ज्या वार्डामध्ये आला ते वार्डाचं बघा ना. नाही नाही, वार्डाचंच बघतोय आम्ही आणि ह्यामध्ये आमदार बापूंनी लक्ष घालून ह्या रस्त्याला निधी दिलं पाहिजे. पलीकडे 19 मध्ये भाजपचे नगरसेवक आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहून येथे पद भूषवलेले नगरसेवक त्या पलीकडे वार्डात आहेत. मग असे नगरसेवक पलीकडे असताना त्यांनी बापूकडे समोर बसून त्यांच्या भाजपची सत्ता महापालिकेवर असताना ते रस्ता होणं ग्राह्य आहे या निधीतून. तर असं होताना दिसत नाही आहे आणि सामान्य नागरिकाच्या रोषाला नगरसेवकाला सामोरं जावं लागतं. आमच्याकडून जेवढा निधी होईल तेवढा आम्ही मागणी करू. आता आमच्या आमदार प्रणितताई शिंदे पण आहेत, त्यांच्याकडून पण काय निधी आणता येईल त्या निधीतनं आम्ही जास्तीत जास्त इथं सुविधा करून द्यायचा प्रयत्न करू. पण काय केलेलं आहे हे तुमच्याकडून विचारण्यात आलं तर ह्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत इथं टँकरमुक्त पूर्ण हा नगर केलेला आहे. जेवढी पण 4-5 नगरं आहेत टँकरमुक्त झाली आहेत. लाईटीचे पोल नव्हते, लाईटीचे पोल दिलेत, लाईटी बसवलेत, बोर मारून दिलेत जागोजागी. परत काही ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या होती तर अमृत योजनेमधनं पूर्ण ह्या भागातली ड्रेनेजची पण समस्या संपलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त इथं रस्त्याच्या कामाची उद्घाटनं होतील त्यावेळेस तुम्हीच समोर असता.